कागू हमीभावासंदर्भात सर्व पातळीवर प्रयत्न करतो की हमीभाव मिळाला पाहिजे. म्हणजे पद्धती आहे सदचिर मार्ग नाही, त्याप्रमाणे लोकप्रतिनिधींना भेटण्यापासून ते शेवटी तिकडनं मंत्र्यांकडनं निवेदन देऊनसुद्धा आमची जेवढी मागण्यांवर ठोस निर्णय त्यांच्याकडनं दिला गेला नाही. मग आम्ही 16 तारखेला सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन धरणं, आणि आता जे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनसुद्धा आमची हीच मागणी आहे की आमच्या काजू हमीभावासाठी त्याच्यावर निश्चित विचार केला जावा. आणि दुसरी एक महत्त्वाची मागणी त्याच्यावर आमच्यावर आहे की जसं गोव्यामध्ये त्यांनी सपोर्ट प्राईस दिले त्याप्रमाणे जर हमीभाव होत नसेल तर सपोर्ट प्राईस एक 40-50 रुपये किलो मागे आम्हाला मिळावं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात जर आम्हाला त्याच्यावर न्याय मिळाला नाही तर मग पुढे काय करायचं याची दिशा ठरवण्यासाठी आता मी सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे शेतकऱ्यांसाठी काम करणारे ज्या शेतकरी संघटना आहेत ते सर्व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी एकत्र आलो आणि विचारविनिमय चालू आहे की ह्या पुढे काय करायचं. कारण तरुण वर्ग एकत्र पेटून गेला, तुम्हाला कल्पना असेल की दोडामार्गमध्ये आणि सावंतवाडीमध्ये जो उद्रेक झाला धरणेमोर्चाला जो प्रचंड प्रतिसाद मिळाला त्याच्यात जर आपण ती व्हिडिओ फिल्म बघितली दिसेल की त्याच्यामध्ये 80-90% तरुण शेतकरी आपले पदवी बाजूला ठेवून त्यांनी चितीत उतरले, आपल्या नोकऱ्या त्यांनी सोडलेल्या आहेत. कारण मध्यंतरी 17-18 दरम्यान जो काजूचा रेट होता 180 पर्यंत 160 पर्यंत तो दर पोचला होता, त्यानंतर तो दर उतरत आज 110 पर्यंत आहे. आज मार्केटमध्ये दर 110 आहे आणि गावठी काजूला कोण हातच लावायला कमी नाही. मग तरुण वर्ग हताश झालेला आहे, त्यामुळे आंदोलन करण्याकडे त्यांचा प्रचंड कल आहे. आणि काल सुद्धा कालच्या मीटिंगमध्ये ते म्हणाले की आम्ही आमरण उपोषणाला बसतो किंवा आपण रस्ता रोको करूया, परंतु परिस्थिती अशी आहे की 10वीच्या 12वीच्या परीक्षा चालू आहेत, रस्ता रोको आंदोलन हा विषय होऊ शकत नाही. कारण आपल्यामुळे आमच्याच गरीब शेतकऱ्यांची मुलं यामध्ये परीक्षेला जातात, त्याच्यामुळे रस्ता रोकोसारखा आंदोलन किंवा बहिष्कार घालणे यापेक्षा त्याच्यावर नेमका निर्णय आम्हाला लवकरात लवकर घेणं आवश्यक आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांसाठी काम करणारी मंडळी या ठिकाणी एकत्र आलो. येत्या 2 दिवसामध्ये याबाबत आपण पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहोत. त्याच्यामध्ये आमचं असं ठरतं आहे की आपण या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती काजूचा संदर्भ आहेच, काजूचा हमीभाव आहे, काजूच्या आयात शुल्क, काजूच्या इम्पोर्ट काजूवरती आयात शुल्क लावण्याचा मुद्दा आहेच. त्याशिवाय आपण आंब्याचा सुद्धा मुद्दा घेतोय, आंब्याला सुद्धा कॅनिंगला हमीभाव मिळावा आणि कॅनिंगला आधारभूत किंमत मिळावी. तसंच आंब्यावरती यावर्षी प्रचंड प्रमाणात थ्रिप्स अटॅक असल्याने आंब्याचं उत्पादन पुष्कळच कमी झालेलं, म्हणजे 20%पेक्षाही कमी झालेलं आहे. तर त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा मिळावा आणि शेतकऱ्यांच्या ह्या प्रश्नांना या अधिवेशनामध्ये विशेष तरतूद व्हावी कोकणातील शेतकऱ्यांसाठी आणि कोकणातील फळबागायतदारांना आणि कोकणातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा यासाठी आम्ही आगामी इलेक्शनमध्ये काय करता येईल का याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. उद्या ज्या पत्रकार परिषदेमध्ये याची आम्ही दिशा ठरवणार आहोत फायनली. मी त्याचं हे सांगू प्रसिद्धी देऊ. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने काजूला हमीभाव मिळण्यासाठी जे गेली महिनाभर आपले शेतकरी जरी घट्ट आहेत तर त्याच्यातनं आम्हाला एक चांगला प्रतिसाद कोल्हापूर, आजरा, रत्नागिरी, मंडणगडपासून राजापूर, लांजा या भागातून सुद्धा सर्व शेतकरी आम्हाला सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत आहेत. आणि आज झालेल्या बैठकीमध्ये अशी सुद्धा एक चर्चा आमची या ठिकाणी झाली की येणाऱ्या काळामध्ये जी इलेक्शन होणार आहे त्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या वतीने सामान्य कार्यकर्त्याला आम्ही प्रतिनिधित्व देण्याचा विचार करत आहोत की जेणेकरून शेतकऱ्यांचा मुद्दा येण्याच्या काळात विधानभवनामध्ये मांडण्यासाठी आपल्या भागातील शेतकरी पुढे यावा आणि तोच या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवेल अशी आम्हाला आता आशा आहे. त्याच्यामुळे आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी प्रतिनिधी या निवडणूक रिंगणामध्ये उतरण्याचा सुद्धा आम्ही आज त्या ठिकाणी विचार केला आहे. लवकर त्याची सुद्धा आम्ही दिशा कोणत्या पर्यंत आम्ही जाहीर करू. Thank you.